हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे आई एम वेरी हैप्पी बिकॉज आई एम गोइंग टू स्टार्ट अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक, दैट इज द व्हाट थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय मी आज सुरू करतो आहे मित्रांनो। आणि प्रमेय जे हा जो थिरम आहे हा एकदम इम्पॉर्टंट आहे। वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, सपोज इथे ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर आपण काढलेला आहे, ओके, तुम्हाला एवढंच असणार आहे। हा ट्रायंगल आपण आपल्या सोयीसाठी काढून ठेवलेला आहे। वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, म्हणजे जर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते, हे आपल्याला दाखवायचं आहे। मग फ्रेंड, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय ते अगोदर दोन मिनटात बघून घेऊ, आणि नेमकं आपल्याला दाखवायचं काय ते पण आपण बघूया, अगोदर डिस्कशन करून घेऊ। ह्या थेरमवरचं डिस्कशन सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आता इथून नवीन टॉपिक सुरू होतो आहे ना आपला। सपोज ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर हे जर का सिमिलर आहे तर सिमिलर ट्रायंगलचं वैशिष्ट्य काय असतं की त्यांच्या ए बी सी पी क्यू आर करस्पॉन्डन्सनुसार, अंडर द करस्पॉन्डन्स, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे हे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे हे कॉन्गुरंट असतात, म्हणजे एकरूप असतात। ओके, म्हणजे दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते कॉन्गुरंट असतात आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर आणि ए सी अपॉन पी आर ह्या इन प्रपोर्शन असतात, म्हणजे प्रमाणात असतात। आणि कोण कसे असतात, कोण एकरूप असतात, म्हणजे कॉन्करंट असतात। म्हणजे मित्रांनो, एक खास गोष्ट अशी की जर का त्यांचे अँगल कॉन्गुरंट आणि साईड्स प्रपोर्शनमध्ये असल्या तर ते दोन ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात। मग उलटं झालं, सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगल जे ते कॉन्गुरंट असायला हवे आणि करस्पॉन्डिंग साईड्स ह्या कशा असायला हव्या, प्रपोर्शनमध्ये असायला हवं, इतकं तुम्ही लक्षात ठेवायचं। ओके, आता याचा मिनिंग काय होतो ते अगोदर समजून घेऊ आपण। तो सांगतोय जर का दोन ट्रायंगल असले आणि दोघे ट्रायंगल सिमिलर असले वरच्यानुसार आणि त्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा जर आपण रेशो घेतला तर तो रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा असतो। म्हणजे आता याची करस्पॉन्डिंग साईड ए बी, तर इकडे बा इकडे ए बी, तिकडे पी क्यू, बी सी तर क्यू आर, हे आपलं ठरलेलं आहे। पण हा जो रेशो आहे ना त्यांच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये असतो। दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते, हे तुम्हाला दाखवायचं आहे। आणि ही तुम्हाला अगोदर हे सर्व माहिती असणं जरुरीचं आहे। ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची। आणि आता आपण गिव्हन प्रूफ हे सर्व लिहिणार आहे। ओके, म्हणजे जर दोन त्रिकोणांच्या दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। आपण आता फिगरला तुम्हाला आवडेल ते नाव द्यायचे, पण हे मोस्ट पॉप्युलर कॉमन नाव आहे। ओके, म्हणजे आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण
PQR. ओके, दुसरे आपण एक काम करणार आहे, AD ही त्याची हाईट आहे कारण आपण स्वतः कंस्ट्रक्ट केलेले ट्रायंगल, म्हणजे AD परपेंडिक्युलर BC अँड PS परपेंडिक्युलर QR. हे आपल्याला दिलं आहे AD लंब BC आणि PS लंब QR. हे झालं आपलं गिवन तयार. ओके, कारण दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले, समरूप दिले आणि ह्या ज्या काही बाजू आहेत त्या ह्या बाजूला परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे असं आपण गृहित धरून घेतलं. आता आपल्याला नेमकं टू प्रूव काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, म्हणजे साध्य काय. हिच्यामध्ये करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो जो आहे, मी तुम्हाला अगोदर डिस्कशन केलं होतं, या करस्पॉन्डिंग साईड्स आहे त्याच्या. करस्पॉन्डिंग म्हणजे ABPQ असं, ABPQ, BCQR, ACPR, ABPQ. दुसरी आहे BCQR, तिसरी आहे ACPR, ABPQ, BCQR, ACPR. आपल्याला या दोन गोष्टी दिल्या होत्या. ओके, आणि आता ह्या दोन गोष्टी काय केलेल्या आहेत, ही गोष्ट आपल्याला विचारलेली, पण ती विचारताना कशी, त्याचं स्क्वेअर आहे हां, मी अगोदर का लिहून घेतलं तसं, करस्पॉन्डिंग साईड्स तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, हे साध्य करायचं आहे. ओके, मग आता बघा, हां, पहिला एक असा थेरम आहे त्याच्यात तुम्हाला आयडिया सांगतो की पक्ष म्हणजे दिलेली माहिती आणि साध्य म्हणजे जिथे आपल्याला पोचायचं आहे तो. पक्षाचा उपयोग करून आणि आपल्याला माहीत असलेल्या भूमितीय ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला साध्यापर्यंत टप्प्याटप्प्यात पोचायचं, ज्या पायऱ्या असतात त्यांना सिद्धता म्हणतात. तर इट्स युझिंग द गिव्हन अँड अवर प्रिव्हियस नॉलेज. ओके, द स्टेप बाय स्टेप वी रिचेस टू द व्हॉट दिस टू प्रूव, दॅट स्टेप इज नोन ॲज व्हॉट, प्रूफ. ओके फ्रेंड्स, मग आपण आता काय सुरुवात करूया, प्रूफ. हे फक्त ट्रायंगल सिमिलर म्हणजे समरूप दिले आणि आपल्याला हे करायचं आहे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचा स्क्वेअरचा रेशो हा इक्वल असतो, तिथे इथपर्यंत पोचायचं आहे. मग मी एकदम टेक्निकने तुमच्यासाठी इथे पोचणार आहे. ओके, देन वी गो नेक्स्ट, आपण आता पुढे जाऊया. आणि पुढे जाताना काळजी घ्यायची कशी, आणि हे जे प्रूफ आहे ना, साध्य आपल्याला ज्या पद्धतीने जायचं आहे की नाही, प्रूफ म्हणजे सिद्धता. ठीक आहे, आता आपण सुरुवात कुठून करणार, आपल्याला काय दिलेलं आहे. ओके, आपल्याला पहिली गोष्ट दिलेली आहे, ट्रायंगल्स हे कसे, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, त्रिकोण ABC हा त्रिकोण PQRशी समरूप आहे, हे झालं गिवन. हे झालं पक्ष.
मग आता तुम्ही काय करायचं, हे जे हे दोघी सिमिलर आहे मग आपण वापरायचं ए बी सी पी क्यू आर करस्पॉन्डन्स ए बी सी पी क्यू आर या संगतीनुसार हे जर का दिलेलं आहे आपल्याला तर आपण लिहू शकतो. त्याच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असतात, इक्वल प्रपोर्शनमध्ये असतात, ए बी बी सी ए बी पी क्यू बी सी क्यू आर ए सी पी आर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. ए बी पी क्यू बी सी क्यू आर ए सी पी आर म्हणजे संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, अर्थात सिमिलर ट्रायंगलचे. मग आता ही आपल्याजवळची एक गोष्ट झाली म्हणून याला एक नंबर द्यायचा. तुमच्या बुकमध्ये कसं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा मी काय सांगतो ते सर्वात महत्त्वाचं आहे, कारण माझी माइंड पॉवर टेक्निक असणार आहे आणि या टेक्निकने तुम्हाला प्रूफ येणार आहे. एवढं सर्वांना माहिती त्या अगोदरच समजावून दिलं होतं तुम्हाला की सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आणि दुसरं, करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्करंट असतात. अँगल बी अँगल क्यू ओके. तर याच्यामध्ये लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. तर मित्रांनो, ही झाली इम्पॉर्टंट गोष्ट. आता हे कशावरून लिहिलं, आपल्याला आतापर्यंत काय नॉलेज होतं त्या नॉलेजवरून लिहिलं ओके. आणि आपल्याला पोचायचं वेगळ्या ठिकाणी, त्या वेगळ्या ठिकाणी पोचण्यासाठी आपण आता तिसरी गोष्ट वापरणार आहे, ती इम्पॉर्टंट असणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे एरिया ऑफ ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स वही ना ओके. We know area of triangle ABC, area of triangle PQR यांचा जर रेशो काढायचा असेल तर हे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या एरियाचे क्षेत्रफळ आपल्याला जर काढायचं असेल तर आपण काय करायचं, मग आपल्या जो सूत्र आहे कोणतं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या
संगत उंची आणि पायाच्या गुणोत्तराच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे टेक्निक आहे. मग आपल्याजवळ आता आहे कोणतं, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपले जे त्रिकोण आहे ना, ते जे ट्रायंगल आहे, ते आपल्या समोर असायला हवे, तेव्हा आपल्याला ते येणार आहे. ओके, म्हणजे आता याचा बेस आहे बी सी, याचा बेस हाईट आहे ए डी. ओके, याचा बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस. सो वी कॅन राईट बी सी अपॉन क्यू आर, ए डी अपॉन बी सी. ओके मित्रांनो, याला स्प्लिट करून आपण लिहून घेतलं. आता ही गोष्ट कुठून आणली आपण? आपलं पूर्वीचं ज्ञान आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा आपण काय केलं आहे, प्रॉपर्टी वापरलेली. ओके, ही कशासाठी ठेवली ती फिगर, की तुम्हाला फिगरवरून हे दोघे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिता यायला हवं. इथे ना बेस सेम आहे ना हाईट सेम आहे, दोघी वेगवेगळ्या होत्या. मग इकडे लिहून घेते आता बी सी गुणिला ए डी क्यू आर गुणिला पी एस. आता एक खास गोष्ट अशी आहे की हे लिहून झाल्यानंतर आहे ना, आपल्याला आपल्या प्रूफपर्यंत पोचायचं आहे, टू प्रूफपर्यंत, म्हणजे हे दाखवायचं आहे. इथे तर आपल्याकडे बी सी अपॉन क्यू आर आलेला आहे आणि ए डी पी एस आहे. जर ही मधली साईड आणायची असेल तर ए डी छेद पी एस, म्हणजे ए डी अपॉन पी एसला आपण बी सी अपॉन क्यू आर दाखवला पाहिजे. ओके, आणि मग त्यासाठी आपण पोचणार आहे आता दोन छोट्या ट्रँगलमध्ये. ओके, म्हणजे आपल्याला आता दोन ट्रँगलमध्ये यायचं आहे. इन ट्रँगल ए बी डी, ए बी डी अँड दुसरा कोणता आहे पी एस क्यू किंवा पी क्यू एस. ओके, आता इथे काय काय दिसतं आहे, दिस इज वन, दिस इज टू, दिस इज थ्री. या दोघे ट्रँगलमध्ये आपल्याला अँगल बी आणि अँगल क्यू कॉन्गरंट आहे. आता हे लिहायची गरज नाही, पण हे कुठून आणलं, फ्रॉम टू वरून. अजून एक आहे, हा ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे, ए डी बी कॉन्गरंट पी एस क्यू, बोथ आर राईट अँगल. मित्रांनो, दोन हे जे त्रिकोण होते आपल्याकडचे, दोन ट्रायंगल होते, कारण याला इम्पॉर्टन्स का बरं देतोय आपण, हा थेरम आहेच मुळात तेवढा महत्त्वाचा. आणि एवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं तर मग आपल्याला हा थेरमने कळाला तर या थेरमवर आधारित पुढच्या कोणत्याच गोष्टीने कळणार. आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं जर का दहावीत चांगले मार्क्स मिळवायचे तर हा थेरम तुम्हाला न पाहता यायला पाहिजे. म्हणजे हे दोन ट्रँगल आहेत, म्हणजे दोघी ट्रँगलमधला हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल जर का कॉन्गोरंट असतील तर दोघी ट्रँगल हे सिमिलर येऊन जातील. देअरफोर ट्रँगल ए बी डी सिमिलर ट्रँगल पी क्यू एस. काय लिहिणार इथे, बाय ए ए टेस्ट, बाय युझिंग ए ए टेस्ट. मग आता आपण हे लिहून घेऊ इकडे, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एसमध्ये कोण बी, याला आपण एक नाव दिलं होतं, याला दोन, याला तीन नाव देऊ. कोण बी एकरूप कोण क्यू
विधान 2 वरून कोण ADB कोण PSQ म्हणजे काय दोन्ही काटकोन म्हणून ट्रायंगल ABD ट्रायंगल PQS को कसोटीनुसार दोघी त्रिकोण कसे आले समोरून आले मित्रांनो. आणि आता एकदम महत्त्वाची स्टेप मी ती लिहिणार, कारण दोघी जर का समरूप आले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतील. काय असतील? प्रपोर्शनमध्ये असतील. करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतील. ही इम्पॉर्टंट स्टेप होती आपली. ओके, आपण आता या दोघींच्या ज्या काही साइड्स असतील त्या करस्पॉन्डन्स साइडच्या आहे त्या प्रपोर्शनमध्ये दाखवूया. आणि यावरून त्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहे त्या येताना आपल्याकडे असतील AB/PQ ओके AD आणि आपण AD/PR ओके आणि AD/PS आणि दुसरे येणार आहे BD/QS. कारण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि याला काही तरी नंबर द्या आपण 4. ओके मित्रांनो, बघा AB/PQ AD/PS ओके आणि BD/QS. आता आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तयार झाल्या आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर आपल्याला या करस्पॉन्डन्सनुसार काढलं आपण AD/PS हा इथे दिसतो AD/PS ओके आणि AB/PQ हा BC/QR बरोबर दिसतो आहे. तुम्ही पाहिलं हा इथे आला. बघा आता हायलायटरचा खऱ्या अर्थानं आपल्याला चांगला उपयोग करता येणार आहे. आणि AB/PQ आपण इथे आला. ओके, म्हणजे फ्रेंड्स आणि हा AB/PQ जो येतो कोण एवढा येईल? BC/QR एवढा येईल. म्हणजे AD/PS हा कोणा एवढा येतो आहे? AB/PQ आणि AB/PQ कोणा एवढा येतो? BC/QR एवढा. म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो हे दोघीचे दोघी कसे असतील? इक्वल असतील. पण मार्कर करणारे म्हणजे AD/PS बरं आपण लिहू शकतो BC/QR ओके. म्हणून आपण काय करायचं? विधान 1 व 4 वरून फ्रॉम 1 and 4 वी कॅन राईट. बघा AD/PS हा कोणा एवढा येतो आहे? BC/QR एवढा. कारण तो AB/PQ पण आहे इकडे, AB/PQ पण आहे. देअरफोर AD/PS इज इक्वल टू BC/QR. कॉल्ड इट एज व्हॉट? इक्वेशन नंबर 5. इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघितली. आता हा AD/PS जो आहे तो तुम्ही टाकायचा आहे AD/PH ची किंमत BC/QR टाकून द्यायची. सबस्टिट्यूट इक्वेशन 5 इन 3
वी गेट BC AD upon PS हा जो आहे त्याची किंमत आता आपण BC upon Q वर टाकू शकतो and that is what BC square upon Q वर square. Okay friends, म्हणजे तुमचा जो बी सी अपॉन क्यू आर स्क्वेअर आला पण बी सी अपॉन क्यू आर हा ए बी अपॉन पी क्यू एवढा आहे आणि ए सी अपॉन पी आर एवढा आहे. म्हणजे याचं जे काही ट्रँगलचा जो काही अँग एरियाचा रेशो आहे ना तो आपण यांचा स्क्वेअर करूनसुद्धा लिहू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी सर्वात लास्ट स्टेप, कारण हा बी सी आणि क्यू आर बी सी अपॉन क्यू आरच्या ऐवजी आपण ए बी अपॉन पी क्यू पण किंमत टाकू शकतो आणि ए सी आपण पी आर पण किंमत टाकू शकतो. म्हणून डायरेक्ट आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं होतं ते आपण इथे लिहू शकतो. ए बी स्क्वेअर PQ square BC square QR square AC square upon PR square इथे लिहू शकता तुम्ही using 1 and 6. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला जे हवं होतं आपण ते काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. तर आपण आता एक वेळेस इकडे रिपीट करून घेऊ. हे इथल्या इतिहासाचं असेल ए बी अपॉन पी क्यू ए डी अपॉन पी एस बी डी अपॉन क्यू एस समोरू त्रिकोणांच्या संगत बाजू. विधान 1 व 4 वरून एडी अपॉन पी एस टू बी सी अपॉन क्यू आर याला समीकरण 5 म्हणायचं. मी आता ते तुम्हाला आकृतीत न दाखवता याचं रूपांतर करून देतो. समीकरण 5 हे 3 मध्ये ठेवून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बी सी अपॉन क्यू आर त्याचप्रमाणे दोघींच्या विधान 1 व 6 फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण इंटरेस्टिंग गोष्ट जी जे प्रमेय होतं आपलं त्याला आपण स्टेप बाय स्टेपमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. हे आपलं प्रमेय होतं, हे आपला थेरम होता. ओके, आणि या थेरमचा हा सर्व प्रवास आपण केला
की सुरुवातीला आपण दोघी ट्रँगल सिमिलर होते त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहून घेतल्या, करस्पॉन्डिंग अँगल लिहून घेतला, मग आपण आपला हा प्रॉपर्टी वापरली. ओके, ही प्रॉपर्टी वापरून मग दोन छोट्या ट्रँगलमध्ये आपण गेलो. दोन छोट्या ट्रँगलमध्ये आपण ते जे करस दोघे ट्रँगल होते त्यांना आपण सिमिलर समरूप दाखवलं. ओके, आणि त्यांना आपण समरूप दाखवल्यावर जी करस्पॉन्डन्स होता, जी संगती, या संगतीनुसार त्यांच्या ज्या साईड्स आहे त्या आपण प्रपोर्शनमध्ये लिहिल्या. ओके, त्यातलं बरोबर हे निवडलं आपल्या या सूत्रामध्ये, त्या किंमत टाकल्या आणि आपण आणलं. तुमच्या बुकमध्ये एकदम छोटंसं थेरम जो आहे तो दिलेला आहे, तो पाठ करावा लागेल. आणि हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, याची गॅरंटी. म्हणजे हा ट्रँगल, हा त्रिकोण आणि दुसरा ट्रँगल दोघींचा जर का आपण रेशो घेतला तर तो रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग ज्या साईड्स आहे, या पहिल्या ट्रँगलच्या साईड्स आहे. ओके, आणि ह्या दुसऱ्या ट्रँगलच्या साईड्स आहे, त्यांच्या स्क्वेअर एवढा बरोबर तो येतो आहे. ओके फ्रेंड्स, तर तुम्ही बघितलं एकदम इम्पॉर्टंट अशी ही गोष्ट होती. आपण आता यावर आधारित एक उदाहरण जे ते सोडवूया, एक एक्झाम्पल. हे थेरम तिथल्या तिथे तुमच्या डोक्यामध्ये काय म्हणजे बसून जाईल. आणि आपण आता सॉल्व करणार आहे सॉल्ड एक्झाम्पल. सोडवलेली उदाहरण, एक्झाम्पल सॉल्व म्हणा का सॉल्ड एक्झाम्पल म्हणा. एक्झाम्पल नंबर वन, हायलायटरने लक्ष पण जातं, आपला जो बोलण्याचा स्पीड आहे आणि तो स्पीड ब्रेकर पण येतो, म्हणजे टॉपिकला बरोबर जेवढा टायमिंग पाहिजे तो टायमिंग आपल्याला भेटतो. आता वी हॅव गिवन दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर अँड वी हॅव गिवन द व्हॉट रेशो ऑफ दॅट ट्रँगल एरिया, मीन्स व्हॉट वी हॅव गिवन द व्हॉट एरिया ऑफ दॅट ट्रँगल्स. तर यांना दोन त्रिकोण समरूप दाखवले आणि दोघी समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ दिले, तर आपल्याला त्यांच्या या साईडचं काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं. लेट अस स्टार्ट. वी हॅव ट्रँगल ए बी सी पी क्यू आर, दिस इज व्हॉट गिव्हन आपणास पक्ष दिलेला आहे आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे आपल्याला ही करस्पॉन्डन्सवरून लक्षात ठेवायचं. युजिंग करस्पॉन्डन्स आत्ता आपण थेरम शिकले की जर दोन ट्रँगल सिमिलर असले की आपला थेरम गरम गरम, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या ओके एरियाच्या दोघी ट्रँगलच्या एरियाच्या
जो काही रेशो असेल तो त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन बरोबर असतो हे आपण बघितलं होतं. ओके, त्याच्यासमोर आपण एरिया लिहून घ्यायचा, म्हणजे त्रिकोण ए बी सी. ओके, हे असंच असं इकडे लिहायचं. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता तुम्ही या तिघी साईड जी आहे ना, करस्पॉन्डिंग साईड तिघी लिहू शकता, परंतु इथे आपल्याला एकच विचारलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तिघी लिहून घ्या. पुढच्या चालून एक स्टेपमध्ये तिला कन्वर्ट करून टाकायचं. मग कारण काय लिहिणार, रेशो ऑफ व्हॉट, एरिया ऑफ ट्रायंगल्स ऑफ थेरम ऑफ एरियाज ऑफ सिंगुलर ट्रायंगल्स. कारण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आणि मग तुम्ही इथे फक्त जी आवश्यक गोष्ट आहे आपल्याला, एक ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल किती दिला आपल्याला, 60, अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती, 25. सबस्टिट्यूट डीज इन अबव इक्वेशन वी गेट. ओके, आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकू त्याची, ए बी सीची व्हॅल्यू टाकली 60, पी क्यू आरची टाकली 25, आणि फक्त एवढीच बाजू घेऊ आपण. आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, टेकिंग स्क्वेअर रूट. त्याचा स्क्वेअर रूट काय आहे ना, मग ए बी अपॉन पी क्यू 4/5, आणि तोच आपल्याला विचारलेला होता. इथे जर तुम्ही पाहिलं तर तेच आपल्याला विचारलेलं होतं, म्हणजे ए बी अपॉन पी क्यू आपल्याला किती भेटला, 4/5. आता आपण त्याला रिपीट करूया. या संगतीनुसार आता ह्या दोघी त्रिकोणांची ही संगत जर घेतली, याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असेल. ओके, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या प्रमाणानुसार आता आपल्याला याला म्हणायचं, एक इथे ना हे दिलेलं आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं आहे 16. सोळा छेद 25 घ्यायचं, इथे 16/25 किंमत टाकली, वर्गमूळ काढून
ए बी छेद पी क्यू. फोर अपॉन फाइव. ओके फ्रेंड्स, तर इथे आपण त्या थेरमवर आधारित, त्या प्रमेयावर आधारित एक उदाहरण पण सोडवून टाकलं आहे. पण पुढच्या वेळेस आपल्याला सोडवायची दोन सॉल्ड एक्झाम्पल आणि एक्झरसाईज 1.4. तोपर्यंत आपण या थेरमची प्रॅक्टिस करूया आणि ते थांबवूया. ओके, गुड बाय.